आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सांगलीच्या वाळवा येथे लागलेल्या भीषण आगीत 24 शेतमजुरांची घरं जळून खाक झाली आहेत। सांगलीच्या वाळवा येथील 12 बिगा वसाहतीत आज भीषण आग लागून 24 पत्रावजा असणारी घरं जळून खाक झाल्यात। सकाळी 10 वाजता गंगूबाई प्रकाशे यांच्या घरी आग लागली। या दरम्यान गॅस सिलेंडर स्फोट झाला आणि त्यामुळे लागलेल्या आगीनं पांडुरंग डांगे, शंकर करांडे, काकासाहेब लोखंडे, दशरथ करांडे, शिवाजी चिखले यांच्या घरातील एकापाठोपाठ सलग 5 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं आगीमध्ये अनेकांना लागून असणारी घरं जळून खाक झाली। आगी जळालेले घरच्या कुटुंबातील सदस्य शेतमजुरी करत असल्यानं आगीच्या वेळी घरात कोणी नसल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने दाखल होत आग विझवली। पण या अग्नितांडवात संसार उपयोगी साहित्य, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घराचे पत्रे जळून खाक झालेत। या भीषण आगीत सुमारे 30 ते 35 लाखांचं नुकसान झालंय। हवाईतील 12 बिगा वसाहतीमध्ये अज्ञात कारणामुळं आग लागून 24 कुटुंबांची घराचं अपरिमित नुकसान झालेलं आहे। या सदर कुटुंबातील सर्व व्यक्ती या शेतमजूर आहेत, कष्टकरी आहेत। गेली 40-50 वर्ष त्या हे कुटुंब इथं वास्तवास आहेत। या आगीमुळं त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे। या कुटुंबाच्या मदतीसाठी वाळवा ग्रामपंचायत, हुतात्मा शिक्षण उद्योग समूह व शासन स्तरावर सर्वजण आपापल्या परीनं मदतीचा हात देऊन या कुटुंबांना उभं करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। तातडीची मदत म्हणून हुतात्मा संकुलानं प्रत्येक कुटुंबाला रोख रक्कम 5,000 रुपये देऊ केलेली आहे व शासन स्तरावरही तातडीनं मदत आज मिळेल। गावातील व परिसरातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाचा उद्ध्वस्त झालेला संसार उभं करण्यासाठी आपापल्या परीनं मदतीचा हात द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?